हरि ओम श्री राम अंबज्ञा। मैं डॉक्टर कौशल्यविरा सुभाषिया चौगुले, कोतली उपासना केंद्र, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मी डॉक्टर आहे आणि माझे मिस्टर पण डॉक्टर आहेत। कोतलीमध्ये आमचं एक क्लिनिक आहे, आयपीडी आहे। तर माझे मिस्टर 2010 पासून बापूंकडे आहेत आणि मी 2018 पासून बापूंकडे आहे। तर ॲज अ डॉक्टर म्हणून वर्क करताना आम्हाला बरेच अनुभव येतात। तर एक असा अनुभव असतो की काही आजार लोकांचे इतके वाईट असतात की त्या आजारावर कुठलाच डॉक्टर जगातला काहीच उपचार करू शकत नाही, पण आपले मोठे डॉक्टर, माझे डॅड, माझे बापू, जे असा म्हणजे जगातला असा कुठलाच आजार नाही की ते बरा करू शकत नाही। तर असाच एक मला अनुभव शेअर करायचा आहे माझ्या एका कॅन्सर पेशंटचा। अनुभव तर आम्हाला रोजच येत असतात, माझे स्वतःचे अनुभव आहेत, पण माझ्या पेशंटसाठी बापूंनी जे केले ते मला शेअर करायचं आहे। तर माझ्याकडे एक आजी यायची, 70 वर्षांची आजी होती ती। ती काही बापू भक्त वगैरे नव्हती। तिला युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर होता। युरिनरी ब्लॅडर म्हणजे लघवीची जी पिशवी असते त्या पिशवीचा कॅन्सर होता तिला, आणि शेवटच्या स्टेजला कॅन्सर होता, त्यामुळे तिला लघवी होत नव्हती। तिची लघवी तटायची आणि मग ते आमच्याकडे घेऊन यायचे। मग रोज आम्ही कॅथेटर घालायचं, कॅथेटरायझेशन करायचं आणि तिची लघवी बाहेर काढून टाकायची। लघवी तटली की तिला खूप त्रास व्हायचा आणि मग तिला पोटात वगैरे दुखायचं। मग आम्ही कॅथेटर घातलं की तेवढी लघवी निघायची, मग पुन्हा लघवी तटली की पुन्हा कॅथेटर घालायचं, पुन्हा लघवी काढायची। आणि ते मला फार वाईट वाटायचं तिच्याकडे बघून, आणि ती आजीला पण ते कसं तरी वाटायचं की मी किंवा माझे मिस्टर आम्ही ती लघवीची पाईप घालायचं। तर ती 1 महिना 2 महिने झाले आणि ती मला म्हणायला लागली की बघ की बाळ, ह्याच्यापेक्षा मेलेलं बरं, मला फार वाईट वाटतंय गं ह्या वयात। माझ्या माझ्या डिलिव्हरी सुद्धा घरात झाल्या, म्हणजे जुनी माणसं ना, त्यांना या असल्या गोष्टी आवडत नाहीत बघा। म्हणजे डिलिव्हरी सुद्धा मी कुणाचा हात लावून घेतला नाही, घरातल्या घरी झाल्या, आणि आज मला ह्या वयात तुमच्याकडून पाईप घालून घ्यायला लागते, मला लय लाज वाटते गं, असं ती आजी म्हटली डोळ्यात पाणी आणून। मला इतकं वाईट वाटलं ते। मग मी म्हटलं आजी तू देवावर विश्वास ठेवतेस? तर ती म्हटली हो। तर मी म्हटलं हे बघ तुझा कॅन्सर आता शेवटच्या स्टेजला आहे आणि सगळ्या डॉक्टरांनी आता सांगितलं की तुला किमोथेरपी किंवा ऑपरेटिव्ह काहीच चालत नाही, त्यामुळे डॉक्टर तर कुठला काय करू शकणार नाही, पण तुला जर यातून सुटका पाहिजे असेल। म्हणजे ती म्हटली की मला बाळ हे फक्त पाईप घालायचं नको वाटतंय का, बाकी मी माझा आजार सोसायला तयार आहे, पण मला फक्त हे पाईप नको, मला किती पण दुखू दे। मग मी म्हटलं ठीक आहे तुला तेवढंच नको आहे ना, मग तू एक काम कर। तर ती आमच्या जवळच गाव आहे कोतोलीपासून, 1-3 किलोमीटरवर कणेरी नावाचं, आणि त्या गावामध्ये पण बापूंचं उपासना केंद्र आहे। तर मी म्हटलं की तुझ्या गावामध्ये ना उत्तम पाटील आहेत, उत्तमसिंह पाटील आहेत, आणि त्यांच्या घरी बापूंचा एक फोटो असतो। जर तुला बापूंच्या उपासना जाता येत नसेल ना, तर तू एक काम कर, फक्त बापूंच्या फोटोकडे जा, त्या फोटोला पाया पड आणि म्हण की बापू माझं फक्त हे पाईप घालायचं बंद होऊ दे, आणि मग बघ ते नक्की होईल। मग ती म्हटली की होईल का रे बाळ, खरंच असं होईल? तर म्हटलं हो नक्की होणार, तू जा। म्हणजे मी बापूंना जणू काय सांगितलं की बापू आता त्या आजीला मी तुमच्या चरणी घातले, तुम्ही काय करायचं ते करा। मग मी हे तिला सांगितलं आणि मी विसरून पण गेले ती गोष्ट। त्यानंतर मग आमचं नेहमीचं धावपळीचं जीवन, आणि ती आजी येत होती ती मध्ये बंद झाली। मग आमचं पण काही लक्ष नाही त्या पेशंटकडे, पेशंट काय झालं काहीच नाही, आम्ही फॉलोअप पण नाही ठेवला। मग 1-4 महिने गेले आणि 4 महिन्यानंतर कालच ती आजी माझ्याकडे आली, आणि योगायोगाने आज आमच्याकडे अनुभव संकीर्तन घडतंय। तर म्हणून मी म्हटलं की आज हा अनुभव शेअर करायचाच। तर कालच ती आजी आली आणि म्हटली की बाळ माझ्या पोटात दुखतंय। मग मी म्हटलं अगं आजी 4 महिने झाले कुठं पाईप घालायला आलीच नाहीस? तर म्हटली बाळ माझी पाईप घालायची बंद झाली की आता माझी मला लघवी होते। मला इतकं छान वाटलं, मी म्हटलं हे बापूनेच केले, तरी पण मला डिटेल जाणून घ्यायचे होते। मी म्हटलं काय ट्रीटमेंट वगैरे केली का? म्हणजे आमचे कोल्हापूरचे जे डॉक्टर आहेत कॅन्सर तज्ज्ञ, त्यांनी वगैरे काही ट्रीटमेंट दिली का वेगळी? तिच्या नातवाला विचारलं की अरे काय वेगळी ट्रीटमेंट दिली का ज्याच्यामुळे ही लघवी करायला लागली व्यवस्थित? तर तो म्हटला नाही, सरांनी तर सांगितलं की आता काय होऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही घरीच थांबलेलो, पण अचानक मॅडम इथून गेली ती आणि आपोआप लघवी व्हायला लागली। मग मी आजीला म्हटलं तू त्या फोटोकडे जातेस रोज? तर हो, पण कोरोनामध्ये उपासना बंद होत्या। तर ती म्हटली बाळ तू म्हटलेलीस उपासनेला जा, खरं उपासना बंद आहे? मी म्हटलं हो आजी कोरोनामुळे उपासना बंद आहेत, पण मग फोटोकडे जातेस का? तर हो मी रोज जाते आणि त्या फोटोला पाया पडून येते, आणि त्यानंतर माझं बाळ आपोआपच लघवी व्हायला लागली। म्हणजे बघा बापूंनी फक्त तिचा भक्त नसतानाही त्या आजीनं फक्त म्हटलं की माझं हे बंद होऊ दे, आणि मी बापूंना म्हटलं की बापूच फक्त हे बंद करू शकतात, आणि खरंच बापूंनी तसं केलं। आता ती आजी खाते पिते आणि लघवी आपोआप होते, तिला 4 महिने झाले एकदाही पाईप घालायला लागली नाही। म्हणजे बापू जगातला कुठलाही आजार बरा करू शकतात, तुमचं कुठलंही दुःख दूर करू शकतात। सद्गुरु आयुष्यात असणं हे किती महत्वाचं आहे बघा, जर बापू नसतील तर आपल्याकडे काहीच उपयोग नाही, जर तुमच्याकडे पैसा अडका काही नसेल तर चालेल, पण फक्त बापू पाहिजे। हरिओम श्रीराम अंबज्ञा।